नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहे टोकियो स्कायट्रीला आणि आम्ही टोकियोवरून सबवे घेऊन ओशियागे स्टेशनला पोचलो आहे. टोकियोवरून इथे पोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात आणि 200 इयन म्हणजेच रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर 125 रुपीज लागतात. हे ओशियागे स्टेशन B3 फ्लोअरला आहे, खूपच अंडरग्राउंड आहे आणि आम्हाला जायचं आहे 4th फ्लोअरला जिथे की आहे स्कायट्रीचं एंट्रन्स. आम्ही आता 4th फ्लोअरला पोचलो आहे आणि इथे खूपच गर्दी दिसते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता स्कायट्री किती उंच आहे. इथे सगळी लोकं बसून, कोणी कॉफी पितं आहे, कोण स्नॅक्स खात आहे, सगळे बसून इथे स्कायट्रीचा व्ह्यू एन्जॉय करतायत. हे ऑब्झर्वेशन टावर असून हे सुमिदा सिटी टोकियोमध्ये आहे आणि या टावरची हाईट 634 मीटर आहे. हे जपानमधलं सगळ्यात उंच टावर आहे आणि जो की 2011 बनलेलं आहे आणि पूर्ण जगात हे 3rd नंबरवर आहे. हे टोकियोमधलं मस्ट विजिट स्पॉट असून इथे टुरिस्टची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ऑब्झर्वेशनवरती 2 डेक आहेत, टेम्बो डेक जो की 350 मीटरवर आहे आणि टेम्बो गॅलरी जे की 450 मीटरवर आहे. टेम्बो डेकला जाण्यासाठी अडल्टसाठी 2300 यन लागतात आणि टेम्बो गॅलरीला जाण्यासाठी 3400 यन लागतात. तर आता आपण बिल्डिंगमध्ये एंटर करतो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बोर्डवरती त्यांनी तिकीटबद्दल सर्व काही मेन्शन केलेलं आहे. बिल्डिंगमध्ये एंटर केल्यानंतर मध्ये तुम्हाला हे असा व्ह्यू दिसेल. तुम्ही तिकीट ऑनलाईनही बाय करू शकता आणि इथे येऊन पण बाय करू शकता. आमच्याकडे तिकीट नाही आहे म्हणून आम्ही बाय करण्यासाठी जातो आहे आता. आणि जाता जाताच ही वॉल दिसली, तिथे खूपच सुंदर बनवली होती त्यांनी, डिजिटल बनवली होती. पूर्ण सुमेधा सिटी त्यांनी इथं दाखवली होती. तिकीट बाय करण्यासाठी खूपच गर्दी होती जे की तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्ही रात्री टोकियो स्कायट्री व्हिजिट करत असाल तर तुम्हाला हा लाईटवाला व्ह्यू दिसेल. खूपच गर्दी होती तिकीट लाईनमध्ये तर आम्ही ऑनलाईन तिकीट पटकन बाय केलं आणि इथे आम्ही आता आमचे तिकीट्स घेण्यासाठी आलो. ऑनलाईन तिकीट जे तुम्ही बाय केलं आहे त्याचं बारकोड तुमच्या फोनवरती येतं तर ते तुम्ही फक्त इथं स्कॅन करायचं आहे आणि त्यांनी तिकीट्स आपल्याला देतात. या तिकीटवरती डेट आणि टाईम लिहिलेलं असतं आणि टाईमनुसारच ते तुम्हाला मध्ये सोडतात आणि बारकोड असतं तर ते तुम्हाला स्कॅन करावं लागतं पुढे जाऊन. आता आपण या गेटमधून मध्ये जाणार आहोत आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथे पण खूपच आहे. तुमच्याकडे काही बॅग्स वगैरे असतील तर इथे सिक्युरिटी चेक होतं, त्यानंतर तुमच्या तिकीटवरचं जे बारकोड आहे ते इथे स्कॅन होतं आणि मग तुम्ही एंटर करू शकता मध्ये. इथून मध्ये गेल्यानंतर मग पुढे आहेत लिफ्ट्स, तिथे 4-5 लिफ्ट होते आणि गर्दी असल्यामुळे ते थोडे थोडे लोकांनाच आतमध्ये सोडत आहेत. आणि आता आहे आपला नंबर आतमध्ये जाण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता लिफ्ट किती फास्ट येते आहे खाली आणि आम्ही लिफ्टचा वेट करत थांबलो आहे आता. आम्ही घेतलं टेम्बो डेकचं तिकीट आणि आम्ही आता इथे वरती पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू कसला सुंदर आहे. हा जो स्कायट्री आहे तो टोकियोमधून सगळीकडून दिसतो तुम्हाला. सगळीकडे हे असे इन्फॉर्मेशन बोर्ड्स होते जे की तुम्ही तिथे थांबल्यानंतर पुढे तुम्हाला काय दिसतंय ते सांगण्यासाठी ते त्यांनी सगळं त्या बोर्डवरती मेन्शन केलं होतं. ही जी रिवर दिसते तुम्हाला ती सुमेधा रिवर आहे आणि ती पूर्ण सुमेधा सिटीमधून गेलेली आहे. काही ठिकाणी त्यांनी हे असे दुर्बीण पण लावलेले जिथे की तुम्ही 200 यन टाकून त्याच्यामधून तुम्ही बघू शकता. खूपच भारी वाटत होतं बर्ड्स आय व्ह्यू बघून. एतो काळामध्ये टोकियो हे असं दिसायचं, फुल रिकामं होतं. आता पूर्ण गजबजलेलं आहे, फुल भरलेलं आहे.
इथे वरती फोटोग्राफर्सही होते जे की तुमचे फोटो काढून देतील आणि काही पैसे चार्ज करतात ते. इथे त्यांनी विश वॉल पण बनवलेली जे की तुम्ही तुमची विश लिहून इथे बांधू शकता. आणि हे जे विश लिहिलेलं आहे त्याच्यावरती खूप साऱ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये मला तमन्ना पण दिसलं इथे. आता मी इथून खाली जातीये. हा जो डेक आहे तो 3 फ्लोअर्समध्ये डिवाईड केलेला आहे आणि या डेकवरती आहे सुवेनियर शॉप. जर तुम्हाला काही सुवेनियर बाय करायचे असतील तर तुम्ही इथून बाय करू शकता. आणि मी आता आणखीन एक फ्लोअर खाली जातीये आणि बघूयात तिथे काय आहे. या फ्लोअरवरती त्यांनी बसण्यासाठी असे छोटे छोटे सोफे दिलेले आहेत जे की तुम्ही आरामात बसून तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि पुढे जाऊन इथे आहे ग्लास फ्लोअर ज्याच्यावर तुम्ही वॉक करू शकता आणि खालचं पण सगळं दिसेल तुम्हाला. तर चला आपण जाऊयात तिकडे. ग्लास फ्लोअरवरती जाण्यासाठी पण खूप सारी लाईन आहे. आत्तापर्यंत मी खूप कॉन्फिडंट होते या ग्लास वॉलवरती चालण्यासाठी, पण आत्ता चलते वेळी मला ॲक्च्युली खूप भीती वाटतीये. खाली बघत चलतीये तर खूप भीती वाटतीये, पण या ग्लास वॉलवरती चालण्याचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. पुढे चालत गेल्यानंतर इथे कॅफे पण होतं, स्काय ट्री कॅफे. तर आम्ही इथे खाण्यासाठी गेलो. क्यूट कॅफे आहे आणि खूप सारे ऑप्शन्स पण आहेत खाण्यासाठी आणि व्ह्यू पण छान होता. मी माझ्यासाठी घेतले गरमागरम सूप, ब्रेड आणि सॅलड आणि मस्त व्ह्यूसोबत याचा आनंद घेतला. खाऊन झाल्यानंतर आता आम्ही परत निघालो आहे लिफ्टकडे. तर रस्त्यातच हे ग्लास फ्लोरिंग होतं, तर माझा मुलगा याच्यावरती खेळतो आहे. आता आम्ही खाली जाण्यासाठी लिफ्टच्या लाईनमध्ये थांबलो आहे. आम्ही 5th फ्लोअरवरती पोचलो आहे आणि इथे बाहेर निघताच सुवेनियर शॉप आहे. या सुवेनियर शॉपमध्ये खूप सारे ऑप्शन्स होते जसे की कुकीज, चॉकलेट्स, किड्ससाठी टॉईज, किचन्स किंवा जपानचे हँडमेड क्रॉकरीज. हँडमेड खूप साऱ्या वस्तू होत्या इथे, तर तुम्ही काही पण बाय करू शकता. आता टाईम आहे टोकियो स्काय ट्रीला बाय बाय म्हणायचा. आता आम्ही इथून निघालो आहे स्टेशनकडे. जातेवेळी आम्हाला आईस्क्रीम शॉप दिसले तर आम्ही तिथे थांबून आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम शॉपचं नाव होतं 63 डिग्री सेल्सियस आणि इथे खूप सारे ऑप्शन्स होते. मी इथे घेतली आहे प्रीमियम मिल्क आईस्क्रीम ज्याचं की कोन बनलेला आहे ब्लॅक सेसमीचा. आईस्क्रीम खूपच यमी होतं. तिथून पुढे निघाल्यानंतर इथे या बिल्डिंगमध्ये खूप सारे शॉप्स होते, खूप सारे कॅरेक्टर शॉप्स पण होते जसं की हॅरी पॉटर, पोकेमॉन, डिझनी आणि बरेच काही जॅपनीज कॅरेक्टर. जॅपनीज लोकांना हे सर्व कॅरेक्टर्स खूप आवडतात, तर सगळीकडे गर्दीच गर्दी आहे इथे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.